वाढवण बंदराजवळ रिलायन्स टेक्सटाईल पार्कच्या उभारणीसाठी हालचाली सुरू. प्रकल्पाला मात्र स्थानिकांचा विरोध. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत स्थानिकांनी केला निषेध. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा. कर्मचाऱ्यांसाठी 10,000 रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर. अनुदानामुळे पालिकेच्या तिजोरीवर 9 कोटींचा भार. संभाजीनगरमध्ये नवीन कंपन्यांचं आगमन सुरू. टोयोटा किर्लोस्करनं खरेदी केली जमीन. बिडकिन डीएमआयसीमध्ये 21,000 कोटींच्या गुंतवणुकीवर शिक्कामोर्तब. शिंदे समितीचा अहवाल वादळी ठरण्याची शक्यता. इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासी प्रमाणपत्र दिल्याचं अहवालात नमूद. अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार सादर. वसमत विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. माहितीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजू नवघरे यांची जोरदार तयारी. शिवसेनेकडून राजू चापके यांचा विधानसभेवर दावा. काँग्रेस सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार निवडणार. काँग्रेस तब्बल 3 वेळा सर्वेक्षण करण्याची शक्यता. काँग्रेसकडून सहज उमेदवारी मिळणार शक्य नाही. पुणे शहरात डेंग्यूचा कहर सुरूच. मागील आठवड्यामध्ये 256 संशयित रुग्ण. वर्षभरात डेंग्यूचे 3,768 रुग्ण सापडले. ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात वाढ. आयात शुल्कात वाढ झाल्यानं खाद्यतेल प्रति किलो 25 ते 30 रुपयांनी महागला. दिवाळीत तेल आणखी भडकण्याची शक्यता. सलग चौथ्या दिवशी शरद पवार इच्छुकांच्या मुलाखती घेणार. आज पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांना शरद पवार भेटणार. निसर्ग कार्यालय इथं शरद पवार घेणार मुलाखती. अजित पवार पुन्हा संतापले. अस्वच्छतेमुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुनावले खडे बोल. शहराला इतका निधी देऊनही शहरात अस्वच्छता का? अजित पवारांचा संतप्त सवाल. रत्नागिरीमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 450 शिक्षकांची नियुक्ती केली जाणार. 10 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची होणार नियुक्ती. आमदार भास्कर जाधव नवरात्रोत्सवात दंग. कोकणातील नवरात्रोत्सवात भास्कर जाधव यांचा पारंपरिक जाखडी नृत्य. शारदादेवीच्या मंदिरात नाचताना भास्कर जाधव तल्ली. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी एलॉन मस्क मैदानात. एलॉन मस्क यांनी ट्रम्पसाठी सुरू केला प्रचार. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणीच एलॉन मस्क यांनी केली प्रचाराला सुरुवात. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.